दमदार अभिनय आणि डॅशिंग लुक्समुळे कायमच मराठी तरुणाईची मन जिंकणारा कलाकार म्हणजे उमेश कामत। मालिका, नाटक, सिनेमा आणि वेब सिरीज या माध्यमातून दर्जेदार कलाकृतीमधून उमेशने प्रेक्षकांची मन जिंकली। उमेशच्या काही चर्चेत राहिलेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया। मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात उमेशचा जन्म झाला। घरात कला क्षेत्राशी संबंधित कुणीही नसताना फक्त आई वडिलांच्या हौसेमुळे उमेशच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली। याचा एक खास किस्सा सुद्धा आहे। उमेशचा मोठा भाऊ जयेश हा बाल कलाकार म्हणून नाटकांमध्ये काम करायचा। अशाच एका नाटकाचा प्रयोग त्याने केला, पण काही काळाने त्याची उंची वाढली आणि त्या व्यक्तिरेखेला तो शोभून दिसत नव्हता। तेव्हा मोहन वाघ यांनी उमेश ही भूमिका करेल का असं त्याच्या आई वडिलांना विचारलं आणि उमेश सोबत आई वडिलांनीही या भूमिकेसाठी आनंदाने होकार दिला। यानंतर पुढे त्याने अनेक नाटकांमध्ये काम केलं। कॉलेजमध्ये असताना एका एकांकिका स्पर्धेमध्येही त्याने भाग घेतला होता, पण उमेश चर्चेत आला ते त्याच्या पहिल्या मालिकेमुळे। त्याची पहिली मालिका होती आभाळ माया आणि या मालिकेत त्याने साकारलेली बंटी ही व्यक्तिरेखा खूपच गाजली। यानंतर त्याने ऋणानुबंध, वादळवाट यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं। त्यातील त्याच्या भूमिका सुद्धा चर्चेत राहिल्या। या पाठोपाठ त्याने पहिला सिनेमा केला, कायद्याचं बोला। उमेश सोबत या सिनेमात मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका होती। हा विनोदी सिनेमा खूपच गाजला। तर समर एक संघर्ष गाथा या सिनेमात त्याने दिव्यांग समीरची व्यक्तिरेखा साकारली होती। ही भूमिका सुपरहिट झाली नसली तरी उमेशचं आजवरचं हे एक उत्तम काम म्हणता येईल। पण उमेशच्या करिअरमधली सगळ्यात सुपरहिट ठरलेली त्याची मालिका म्हणजे असंभव। पुनर्जन्म आणि शास्त्री कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेत त्याने साकारलेली आदिनाथ शास्त्रीची व्यक्तिरेखा खूपच गाजली। या मालिकेत त्याने डबल रोल साकारला होता। आदिनाथ शास्त्री आणि महादेव शास्त्री ही भूमिका खूपच गाजली। तर त्याचा आणि प्रियाचा टाइम प्लीज हा सिनेमा चांगलाच गाजला। पण याहून जास्त चर्चा झाली ती यातील उमेश आणि प्रियाच्या किसिंग सीनची। पण खऱ्या आयुष्यात कपल असलेल्या या दोघांना कॅमेरा समोर हा सीन करताना खूपच ऑकवर्ड झालं असं उमेशने एका मुलाखतीत सांगितलं। त्यानंतर उमेशने स्पृहा जोशी सोबत एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका केली। त्याची ही मालिका टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरली, पण त्या दोघांची केमिस्ट्री सुद्धा अनेकांना आवडली। या मालिकेच्या पाठोपाठच ही जोडी आणखीन दोन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा दिसली। पेईंग गोस्ट या सिनेमात आणि डोंट वरी बी हॅप्पी या नाटकात या जोडीनी एकत्र काम केलं। नवरा बायकोच्या नात्यात येणाऱ्या स्ट्रेसवर या नाटकाने भाष्य केलं होतं। उमेश आणि स्पृहाची ही केमिस्ट्री नेमकी कशी आहे पाहूया या मुलाखतीची एक खास झलक। आमचं नाटक आम्ही खूप सिरियसली करतो, आम्ही कधीच किस्से करत नाही तिथे। आणि फक्त एकदा एक किस्सा झाला होता जेव्हा एकाच प्रयोगात स्टेजवर वटवाघुळे आलं होतं आणि मांजरही फिरत होती। आणि ह्या सगळ्या प्राणी संग्रहालयात आम्ही एक प्रयोग केला, न घाबरता न हसता। तर एवढा किस्सा मला आता लगेच आठवतो। आणि आजच्या या प्रसंगी तुला काय बोलावं? सांग ना, तू किस्सा सांग ना। हा, तू सांग किस्सा। विचारलाय ना? नाही, आता मी त्याला विचारणार की मी पण प्रश्न विचारू शकतो। हे असंच घडतं डोंट वरी बी हॅपी या नाटकात की वाद भांडणं, पण शेवट सुखांतच आहे। बरोबर आहे। सो आता तू आधी या प्रसंगी। यानंतर उमेश येरे येरे पैसा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला। त्याचा हा कॉमेडी मूवी खूपच गाजला। तर असेही एकदा व्हावे या सिनेमात त्याने एका अंध तरुणाची भूमिका साकारली। ही आव्हानात्मक भूमिका त्याने साकारताना काय तयारी केली जाणून घेऊया। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या फिल्मचं प्लॅनिंगच ते होतं। मी आंधळा आहे या सिनेमात हे आधी सांगायचं नव्हतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या पद्धतीने प्लॅन केली होती, कारण खरं तर ते फक्त आरजे आणि श्रोत्याची लव्ह स्टोरी होती। सो फक्त एक आंधळा मुलगा जो एका आवाजाच्या प्रेमात पडतो, एका आरजेच्या बोलण्याच्या प्रेमात पडतो, तिला ते कॅरेक्टर आंधळा आहे हे कळल्यानंतर तिची रिॲक्शन ही कुठेतरी आम्हालाही असंच हवं होतं की जर ती प्रेक्षकांनाही तशीच मिळाली रिॲक्शन तर काय। सो तो एक आमचा प्रयत्न होता। त्यामुळे सुश्रुतनी पहिल्या हाफची ट्रीटमेंटसुद्धा वेगळी ठेवली होती आणि सेकंड हाफची ट्रीटमेंटसुद्धा वेगळी ठेवली होती, कारण त्याची बेसिक आम्ही त्याच्यासाठी रिसर्च जेव्हा केला तेव्हा पुण्यातले डॉक्टर आहेत त्यांच्याशी आम्ही बोलल्यानंतर आम्हाला असं कळलं की हा कॉर्टिकल ब्लाइंडनेस हा एक प्रकार असतो की ज्याच्यात तुमचे डोळे नॉर्मल दिसतात, पण डोळे आणि मेंदू जिकडनं दिसण्याचे हे जात असतात त्या भागाच्या मधल्या नर्वमध्ये डॅमेज झालेलं असतं। त्यामुळे असंही म्हटलं जातं की कॉर्टिकल ब्लाइंडनेस असलेल्या माणसाने जर नेत्रदान केलं तर समोरच्या व्यक्तीला दिसू शकतं, कारण ह्या भागात कुठेही डिफेक्ट नसतो किंवा प्रॉब्लेम नसतो।
सो हीच आमची वन लाईन होती की एखादा माणूस आंधळा आहे कळत नाही फक्त त्यांच्या डोळ्यांकडे बघून, पण तो आंधळा आहे हा एक कुठेतरी सस्पेन्स आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो आमच्या सिनेमाचा एक USP होता. सो आय थिंक आम्ही बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो. आम्ही खूप प्रयत्न केला ते लपवण्याचा आणि माझ्यासाठी तेच खूप मोठं चॅलेंज होतं, कारण आंधळ व्यक्तीचा भूमिका करणं, आंधळ्या व्यक्तीची भूमिका करणं हे बेअरिंग पकडणं ते सुद्धा कठीण आहेच, पण त्यातल्या त्यात ते माझ्या मते आपण प्रॅक्टिस करून काही ठरवून किंवा एका शॉटमध्ये मी धडपडलो की लगेच कळू शकेल की अरे हा आंधळा आहे, पण तो आंधळा आहे आणि तरीसुद्धा तो आंधळा आहे हे कळता कमा नये हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं आणि म्हणूनच हा चित्रपट करायचं मी ठरवलं होतं, ज्याच्यात मला या सगळ्यांची खूप मदत झाली, तेजश्रीची, सुश्रुतची, आमचे निर्माते, इवन माझ्याबरोबर काम करणारे म्हणजे शर्वाणी असेल, निखिल राजेश इरके असेल, चिराग असेल, या सगळ्यांनी मला खूप मदत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव मला घ्यावं असं वाटतं आहे ते म्हणजे चिंतामण हसबनीस यांचं, की ज्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं, कारण ते एक खूप मोठे आर्टिस्ट आहेत, एक उत्तम आर्टिस्ट आहेत, जे खरं तर ते पेंटिंग करतात किंवा ते हे, पण ते अंध व्यक्तींसाठी पेंटिंग करतात, म्हणजे एखादी अंध व्यक्ती, डोळ्यांनी व्हिज्युअली चॅलेंज्ड असलेली व्यक्ती, तिलासुद्धा ते पेंटिंग काय आहे हे कळू शकतं अशा पद्धतीने ते ब्रेल लिपी त्या पेंटिंगमध्ये करतात. सो त्यांनाही तो पेंटिंग बघितल्याचा अनुभव मिळतो. सो त्यांचा सगळ्यात जास्त अभ्यास होता ह्या मुलांबरोबर, व्हिज्युअली चॅलेंज्ड मुलांबरोबर. सो आय थिंक त्यांनी आम्हाला ह्या सगळ्या आमच्या मित्रांचे बारकावे सांगितले की काय पद्धतीने ते वावरतात, काय पद्धतीने त्यांची काय म्हणतात की वावरणं असतं, किती कॉन्फिडेंटली ते वावरतात त्यांच्या ठरलेल्या जागी. आम्ही त्याच्यासाठी नागपूरला एका व्यक्तींना भेटायला गेलो होतो जे RBI काम करतात आणि ते चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगले ऑफिसर आहेत, पण ते त्यांचं रोजचं काम कसं व्यवस्थित करतात. पुण्यातही आम्ही काही जणांना भेटलो जे बँकेत काम करतात, जे कदाचित जर तुम्ही पहिल्या प्रथमदर्शी तुम्ही पाहिलं तर ते ज्या पद्धतीने काम करत असतात तुम्हाला कळणार नाही, पण ते उठून चालायला लागल्यावर तुम्हाला कदाचित अंदाज येईल की अरे बहुतेक हे व्हिज्युअली चॅलेंज्ड आहेत. सो आय थिंक त्यांचे मनापासून आभार. आणि तर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच काळाने त्यांनी त्याची बायको आणि अभिनेत्री प्रिया बापटसोबत स्क्रीन शेअर केली आणि काय हवं ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूपच पसंत पडली आणि 2 वर्षात या वेब सिरीजचे 3 सीझन सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या पाठोपाठच उमेशचं दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक रंगभूमीवर आलं. बहीण भावाची गोड गोष्ट असलेल्या या नाटकात उमेशने साकारलेला दादा सुपरहिट ठरला. उमेश आणि ऋता ही भावंडांची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली. या नाटकाचे प्रयोग अजूनही हाऊसफुल होत आहेत. तर उमेशने अजूनही बरसात आहे या मालिकेतून 2021 मालिका विश्वात कमबॅक केलं. त्यांनी साकारलेला डॉक्टर आदिराज प्रेक्षकांना खूपच आवडला. ही भूमिका त्याला का साकाराविषयी वाटली जाणून घेऊया. आदिराज हा डॉक्टर आहे. तो काय करणार आहे खरंच मला असं खूप सांगावं असं पण वाटतंय, पण मला खूप ठेवावं असं पण वाटतंय. पण एवढंच सांगेन की मी खूप एक्साइटेड आहे हे कॅरेक्टर करण्यासाठी, या पद्धतीचा रोल करण्यासाठी, ह्या पद्धतीची गोष्ट लोकांसमोर आणण्यासाठी. आणि आता मला असं वाटतंय की प्रेमात कोणाला पडायला नाही आवडत, त्याला खरंच जे आमचं टॅगलाईन आहे ना की प्रेमाला एक्सपायरी डेट नसते, आणि ते खरंच आम्हाला ते वाटतं आहे. ज्या पद्धतीने टायटल आहे, ज्या पद्धतीने आम्ही शूटिंग करतो आहोत, पावसाचे सिक्वेन्स आम्ही शूट करतो आहोत, आणि मुक्तासारखी अभिनेत्री आहे बरोबर, त्यामुळे ना असं झालं आहे की सगळं बाहेर येऊ दे भराभर. आणि आम्ही कधी एकदा कधी एकमेकांचा खरं तर अजून आमचं एकमेकांसोबतचा सीन अजून शूट झालेला नाही आहे. आम्ही आमच्या घरातली सीन शूट करतो आहोत, पण असे आहोत की कधी काम करायला मिळत आहे आणि कधी मजा करायला मिळत आहे, कारण माझ्या त्या कलाकाराला ना प्रत्येक काही काळानंतर मोनोटोनी येण्याची एक भीती असते की आपण, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतःला चेक करावं लागतं, त्यातनं बाहेर काढावं लागतं. आणि ही अशा पद्धतीची जेव्हा एक्साइटमेंट तुमच्यामध्ये येते ना, तेव्हा त्या ह्याने तुम्ही नव्याने पुन्हा एक कलाकार म्हणून घडत असता. सो मी ह्या सगळ्यासाठी खूप एक्साइटेड आहे. या सोबतच उमेशचा फिटनेस हा कायमच चर्चेत असतो. उमेश वर्कआउट सोबत सायकलिंगला सुद्धा प्राधान्य देतो. मध्यंतरी त्याने मुंबई ते लोणावळा पर्यंत सायकल राईड केली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत होता.
पण या व्यतिरिक्त उमेश चर्चेत आला ते त्याच्या फोटोशूटमुळे. मध्यंतरी उमेशने स्वतःवर खूप मेहनत घेत सिक्स पॅक ॲब्स कमावले. एका प्रोजेक्टसाठी त्याने हे केलं होतं. त्याचं या लुकमधील फोटोशूट सुद्धा खूप गाजलं होतं, पण ते प्रोजेक्ट काही कारणांमुळे बंद झालं. पण याचा स्वतःवर निगेटिव्ह परिणाम होऊ न देता उमेशने वर्कआउट करणं सुरू ठेवलं. लॉकडाऊन दरम्यान त्याने प्रियाने शेअर केलेले त्यांचे वर्कआउट व्हिडिओज खूपच चर्चेत राहिले. तर सोशल मीडियावर उमेश प्रियाचे फनी रील्स सुद्धा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात. पाहूयात त्यांच्या गाजलेल्या रील्सची एक खास झलक. बेबी, एक ग्लास पाणी ला ना. बेबी, कोल्ड कॉफी पियोगे? कोल्ड कॉफी? आइसक्रीम वाली? आइसक्रीम वाली. मुझे पानी आया ना, पी लो. The marriages that last are a combination of two types of people. One person who is boring with another person who is crazy. Boring and crazy. उमेशचा कोणता प्रोजेक्ट तुम्हाला जास्त आवडला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी.